हॅलो एवरीवन, आज आपण बनवणार आहोत बेसन पिठापासून एकदम नवी रेसिपी। तर बरंच वेळेस भाजीला काही नसलं आणि उन्हाळ्यामध्ये खास तर भाज्या कमी असतात आणि खाण्यासाठी पण थोडंसं नकोसं होतं ऊन असल्यामुळं, तर काहीतरी वेगळं खाण्याची इच्छा होते। तर काहीतरी वेगळी भाजी आहे बघा आणि खूपच टेस्टी, एकदम भन्नाट होते, दोन पोळ्या शिल्लक खाल अशी भाजी होते। तर आता लगेच बनवायला घेऊयात। तर बघा, कांदा घेतलेला आहे मी। सर्वात सुरुवातीला आपण ना मसाला काढून घेऊया त्या भाजीसाठी। तर दोन कांदे घेतलेत मोठे चिरून। तर आपण मसाला बनवणार आहोत, काळा मसाला करतो आहे हिरव्या मिरचीचा। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये खोबरं टाकायचं आहे आपल्याला। कांदा छान परतून घेतला आहे, ब्राऊन झाला आहे बघा, थोडासा एकदम ब्राऊन करून घ्यायचं आहे। खोबरं पण घेतलं आहे, खोबरं पण ब्राऊन होतं आहे। आणि हिरव्या मिरच्या घेतल्यात, जसं तिखट हवं आहे आपल्याला तसं हिरव्या मिरच्या घ्यायच्यात। त्याच्यानंतर धणे घेतलेत आणि शेंगदाणे घेतलेत आणि थोडेसे तांदूळ घेऊयात आणि काही खडे मसाले घेणार आहोत। दोन लवंग, दोन मिरे, थोडीशी दालचिनी आणि एक हिरवी विलायची घेतली आहे आणि थोडीशी खसखस। आता सर्व मसाले एकदम छान असे परतून घ्यायचे तेल टाकून। मसाला एकदम असा ब्राऊन झाला पाहिजे वाटल्याच्यानंतर, त्याचा असा काळपट हिरवा कलर येतो। तर बघू शकताय तुम्ही, मसाला मी छान असा परतून परतून घेतला आहे। आता त्याच्यामध्ये आपण अद्रक, लसूण, कोथिंबीर टाकून त्याची बारीक पेस्ट बनवून घेणार आहोत। तर मसाला मी बारीक वाटून घेतला आहे, आता फोडणी करूया। तर फोडणीसाठी तेल घेतलं आहे आणि एक छोटासा कांदा घेतला आहे बारीक चिरून। कांदा परतत आला की त्याच्यामध्ये आपण थोडंसं टमाटर टाकणार आहोत। एक छोटंसं टमाटो घेतलेला आहे, बारीक चिरून घेतला आहे। आणि आपण जो मसाला केला होता तो थोडंसं पाणी टाकून मी वाटून घेतला आहे। तर हा मसाला फ्रीजमध्ये जर तुम्ही ठेवला तर 3-4 दिवस आरामशीर राहतो आणि बऱ्याच भाज्यांना छान लागतो, तर नक्कीच करून बघा। आता थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे, तर हळद टाकली आणि बाजूनं तेल सुटलं आहे बघा, एकदम छान असं तेल सुटलं पाहिजे। मसाला परतून परतून घ्यायचा आहे, मसाला छान परतलं की भाजी छान होते, मसाला कच्चा राहायला नको आहे। आता तेल एकदम छान परतून घेऊन बाजूनं किती तेल सुटलं आहे बघा, तेव्हा आता पाणी टाकून घ्यायचं आहे। तर पाणी टाकून पण एक 5 ते 10 मिनटं शिजू द्यायचं आहे आपल्याला। पाणी टाकून मसाला अजून छान शिजला की परत अजून थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आहे मी। तर तोपर्यंत आपण बेसन पिठाच्या वड्या बनवून घेणार आहोत। तर बघा, बेसन पीठ घेतलं आहे, त्याच्यानंतर लाल तिखट, थोडीशी हळद, थोडंसं मीठ, त्याच्यानंतर थोडंसं गरम मसाला घेतला आहे। तर तुम्ही थोडंसं याच्यामध्ये अद्रक, लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट टाकली तरी चालेल। आणि आता थोडंसं पाणी टाकून घेतलेलं आहे, तर पाणी टाकून थोडंसं घट्टसर गोळा करायचा आहे, जास्त पण घट्ट नाही करायचा आहे, कारण जास्त घट्ट झाल्याच्यानंतर तो व्यवस्थित शिजल्या नाही जात आणि त्याच्यामध्ये रसा मुरल्या नाही जात। त्याच्यामुळं जास्त घट्ट पण नका करू, थोडासा सैल असा राहू द्या। किंवा पोळी न करता तुम्ही असेच डुबुकवडे आपण जसं टाकतो तसे गोल छोटे छोटे हातावर करून टाकले तरी चालेल, खूप छान लागतात ते छोटे छोटे पण। पण मी पातळ अशी पोळी लाटलेली आहे आणि त्याच्या वड्या करून घेते, जसं आपण पाटोड्याच्या वड्या करतो तशा वड्या करून घेत आहे। तर शिजल्याच्यानंतर खूपच भन्नाट अशी भाजी होती ही, तर नक्कीच करून बघा तुम्ही। तर बघू शकताय तुम्ही वड्यांचा कलर पण आपला किती छान असा आलेला आहे। तर अशाच छोट्या छोट्या वड्या करून घेऊयात। एकदम झणझणीत आणि तरीदार अशी भाजी आपली रेडी होते, तर सगळ्यांनाच आवडेल अशी भाजी होणार आहे, तर नक्कीच करून बघा। तर बघा, आता आपल्या वड्या करून झालेल्या आहेत आणि आपण जो मसाला ठेवला होता रस्सा, तर तो उकळायला ठेवला आहे, तो पण चांगला शिजून तयार झाला आहे। तर त्याच्यामध्ये आता ह्या वड्या आपण टाकून घेऊया, जास्त जाडसर पण नका करू, थोड्याशा पातळच ठेवा। आता हे वड्या टाकल्याच्यानंतर 10 ते 15 मिनटं शिजून घ्यायच्यात आपल्याला। तर आता वड्या आपण शिजून घेऊया व्यवस्थित। आणि तुम्हाला जर रस्सा पातळ हवा असेल सैल सर, तर त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी टाका तुम्ही। मी आता झाकण ठेवते, एक 10 ते 15 मिनटं छानपैकी अशी उकळी आणूया। तर बघू शकताय तुम्ही किती छान अशी भाजी रेडी झाली आहे आपली।